मान आणि खटाव मतदार संघामध्ये सकाळपासून मान तालुक्यात आणि आता खटाव तालुक्यातल्या बऱ्याच गावामध्ये मी गेलो. लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. आदरणीय पवार साहेबांची सभा झाली त्यानंतर वातावरणामध्ये खूप सकारात्मक असा बदल झालेला आहे. खटाव मध्ये पण चांगला उत्साह आहे आणि मान मध्ये पण चांगला उत्साह आहे. एकूण लोकांचा जो उत्साह दिसतोय त्याच्यामध्ये परिवर्तन निश्चितपणाने घडेल असं दिसतंय आणि जे काही मतदार राजा ठरवेल त्याप्रमाणे अधिकच लीड मिळेल. पण आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गारगे साहेबांच्या बाजूनी लोकांचा कौल मला बऱ्याच ठिकाणी दिसतोय आणि तसंच तो निकाल लागेल असं अपेक्षा आहे. ओके, काय अपवा पसरवलेलं तुमच्या बाबतीत खोट्या सोशल मीडियाच्या? सकाळी मी मतदानाला जायच्या अगोदरच एक झी 24 तासाच्या नावाने एक एडिटेड बातमी होती ज्याच्यामध्ये प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकासला रामराम ठोकला आणि त्यामुळं भाजप जोरात चालणार. आता जे कोण जोरात चालणार आहे ते त्यांच्या हिमतीवरती जोरात चालायला पाहिजे. आता प्रभाकर देशमुखचा असं खोट्या पद्धतीनं फेक बातम्या देऊन करणं हे योग्य नाही. खरं तर असं घाणेरडं राजकारण आहे ते मान आणि खटाव तालुक्यामध्ये लोक यापुढं तरी निश्चितपणानं खपवून घेणार नाही. काल मसवड, परवा बिदाल आणि पिंगळ्या असे 2-3 घटना वेगवेगळ्या घडल्या. काय सांगचाल की एक लोकशाहीमध्ये हे चुकीच्या पद्धतीने? लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे की अतिशय पारदर्शी पद्धतीनं फेअर पद्धतीनं मतदान व्हायला पाहिजे. ती खरी लोकशाही आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात आलं की इथं बूथ लावून देणार नाही, तिथे येऊन देणार नाही. जे कार्यकर्ते फिरतायत आमचे त्यांच्या मागं इतर कार्यकर्ते जे रेकॉर्डवरती ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत असे लोक फिरत होती. पोलिसांना मी विनंती केली की बाबा या पद्धतीनं जे काय चाललंय ते योग्य नाही. ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती तडीपारची कारवाई करायला पाहिजे. SP साहेबांनी आणि पोलिसांनी ते मान्य केलं होतं पण आज बऱ्याच ठिकाणी त्याची पुन्हा पुनरावृत्ती दिसते. हे लोकशाहीला अतिशय मारक आहे. दुसरा असं की या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यसिंग मोहिते पाटलांची मुख्य भूमिका, त्यांनी इकडे दौरे वाढवले, काय सांगचाल वरिष्ठ पातळीवर? धैर्यसिंग मोहिते पाटलांना या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विजय मिळाला आणि लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैर्यसिंग मोहिते पाटील असतील, आम्ही असू सगळे, आम्ही सर्वांनी ठरवलं ती एक जिन्सी पद्धतीने ऐक्य एकत्र ठेवून आम्ही या ठिकाणी निवडणूक करायची आणि मला खूप आनंद आहे की त्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक झाली आहे आणि लोकांचा प्रतिसाद खरं याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. शेवटी नेते काय म्हणतात त्यापेक्षा लोक काय म्हणतात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी जाऊन आला त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की लोकांचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. 23 तारखेला काय चित्र असेल राज्यात आणि मानखटाव? राज्याचा जो सर्वे आहे जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे महाविकास आघाडीला निश्चितपणे मेजॉरिटी मिळेल असं चित्र आज तरी आहे. आता बघूया 23 तारखेला काय होतं. आणि मान खटावमध्ये काय चित्र आहे? मान खटावला आत्ताचे जे काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागायला अपेक्षित आहे. शेवटी लोक जे मनामध्ये ठरवले ते बऱ्याच वेळेला नेत्यांना सुद्धा लोक बाजूला ठेवतात आणि त्यांचं मत व्यक्त करतात. 23 तारखेला ठरेल.